नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहे. युवांगण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या सुपर वुमनच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका, शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय अरुंधती ब्रह्मकुमारी मॅडम. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या यशस्वीतेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी अनेक महिलांना, मुलींना शिक्षणासाठी व व्यवसायासाठी प्रोत्साहित केलेलं आहे, अशा अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या अरुंधती मॅडम यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. पण माझं सोलापूरला झालेलं आहे, गेलेलं आहे. जवळपास 8वीपर्यंत मी सोलापूरच्या मुलींच्या शाळेत शिकत होते. आई वडील लहानपणीच वारल्यामुळे आजी आजोबांनी 8वीपर्यंत संगोपन केलं. त्यानंतर मी मुंबईला आले आणि शिक्षण म्हणशील तर एक नॉर्मल शिक्षण, आणि समोर असं होतं की एक शिक्षिका बनावं, एक नॉर्मल महिलांसाठी सेफ म्हणून एक शिक्षिका बनावं म्हणून एक नॉर्मली बी ए. पण माझ्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी करायच्या होत्या, पण परिस्थितीने साथ न दिल्यामुळे बी ए करून शिक्षिका बनणं हेच एक समोर ध्येय होतं. आपलं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं आणि कॉलेजमध्ये असताना तुम्हाला नक्की कशा कशामध्ये आवड होती? ॲक्च्युली बेसिकली मला शिक्षिका सोडून सर्व काही व्हायचं होतं. मेन म्हणजे लॉयर व्हायचं होतं आणि स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. स्पोर्ट्समध्ये बास्केटबॉल आणि कबड्डी हे आवडीचे हे होते. टी बी कॉलेज वसई इथे माझं शिक्षण झालं आणि ज्याच्यामध्ये आवड होती ते सोडून मी सगळं काही अचीव केलेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तुम्ही पुढे करिअर म्हणून कोणतं क्षेत्र निवडलं? की मला स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं होतं आणि शिक्षिका म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं हा माझा काही पिंडच नव्हता. पण तरीसुद्धा परिस्थितीमुळे मला टायपिंग हे शिक्षण घेऊन निदान ते तरी किंवा शिक्षिका तरी हे दोनच पर्याय होते. त्यामुळे मी टायपिंग शॉर्ट हँडचं प्रशिक्षण घेतलं आणि तिथेच एक स्मॉल जॉब इन्स्ट्रक्टरचा करायला सुरुवात केली. सध्या व्यवसाय कोणकोणते आपले चालू आहेत? सध्या व्यवसाय असे म्हणजे ॲक्च्युली स्टार्टिंगला ठरवलं होतं की नोकरी करायचीच नाही, त्यामुळे व्यवसायामध्येच जायचं. आता व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण माझे कुठलेच झालेले नव्हते, फक्त टायपिंग आणि शॉर्ट हँड या दोनच विषयांच्या जोरावर काहीतरी करायचं. मग तेव्हा लक्षात आलं की 11वी 12वीला हा विषय बोर्ड घेतं. 11वी 12वीला ऑक्युपेशन ओरिएंटेशनमध्ये विद्यार्थ्यांचं करिअर घडावं म्हणून हा विषय होता. मग तो शिकवण्याचा निर्णय घेतला आणि 11वी 12वीला स्वतः उत्कर्ष ज्युनियर कॉलेज म्हणजे विवा कॉलेज आणि न्यू इंग्लिश कॉलेज वसई इथे स्वतः हे विषय सुरू करून बोर्डामार्फत आता सध्या तिथे माझे 1200 विद्यार्थी आहेत दोन्ही कॉलेजेसमध्ये मिळून. तर 1200 विद्यार्थी स्टेनोग्राफी या विषयाचं शिक्षण माझ्याकडून घेत आहेत. तो माझा एक व्यवसाय झाला. कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट दोन आहेत, ते गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड आहेत. त्यामार्फत अनेक विद्यार्थी इथे शिकून मंत्रालयात, कोर्टामध्ये आणि नगरपालिकांमध्ये कार्यरत आहेत. तर ते दोन माझे मेन व्यवसाय झाले. त्यानंतर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना लक्षात आलं की नाही, ह्यांच्यावर खरे संस्कार करण्याचं वय हे लहान आहे, तर का नाही आपण लहान मुलांपासूनच सुरुवात करू म्हणून नर्सरी पण सुरू केलेली आहे. फ्रँचायझी आहे शेमरॉक रॉक्स म्हणून, तर लहान मुलांची नर्सरी पण सुरू केली. असे अनेक व्यवसाय स्वतःच्या अर्थार्जनासाठी सुरू केले आहेत. हे व्यवसाय करतानाच अनेक माझ्याच विद्यार्थिनींना स्टाफ म्हणून अर्थार्जनासाठी त्यांना पण हे झालं, एक प्लॅटफॉर्म मिळाला. त्या पण माझ्याबरोबर ह्या सगळ्या व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांना एक इंटर्नशिप किंवा एक पॉकेट मनी ह्या ह्याच्यातून आणि एक करिअरचा मार्ग म्हणून अशा रीतीने जवळपास 10 ते 15 माझ्या विद्यार्थिनी माझ्याचकडे स्टाफ म्हणून माझ्या बरोबरीने काम करत आहेत. सामाजिक कार्यामध्ये तुमची गोडी कधीपासून निर्माण झाली? सामाजिक कार्यामध्ये गोडी होण्यामागचं, निर्माण होण्यामागचं मेन कारण म्हणजे आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर. ते समाजामध्ये बऱ्याचशा गरजू लोकांसाठी बरेच उपक्रम राबवत असतात. तर आपल्या लेवलवर पण महिला मंडळातर्फे काही कार्य करता येईल का असा जेव्हा आमच्या मैत्रिणींमध्ये विषय निघाला, तेव्हा बहिणींनी मिनल सुगदाणींनी ह्याच्यामध्ये उडी घेऊन महिला मंडळाची स्थापना केली आणि मग त्याच्या अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी आम्ही सुरू केल्या.
स्पर्धा परीक्षा घेता घेता महिलांसाठी खास करून ग्राहक पेठा भरवण्यासाठी सुरुवात केली. याची सुरुवात जवळपास 1998 पासून आम्ही केली छोट्या मोठ्या प्रमाणात, आणि 2000 पासून मोठ्या प्रमाणात ग्राहक पेठा भरवायला लागलो. या ग्राहक पेठा भरवण्यामागचा उद्देश असा होता की ज्या महिला घरी काही व्यवसाय करत आहेत त्यांना एक बाजारपेठ मिळावी, मार्केट प्लेस मिळावा म्हणून हितेंद्रजी ठाकूर आजचे आमदार यांच्यामार्फत आम्हाला बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विरारमध्ये आम्ही गेली 20 वर्ष अशा महिलांसाठी ग्राहक पेठा भरवत आहोत. यामध्ये व्यवसाय करणाऱ्या महिलांना फायदा तर होतोच, पण ग्राहकांना पण वाजवी दरामध्ये तो माल मिळतो आणि चांगला घरी तयार केलेला घरगुती पदार्थ त्यांना मिळतात. तर आत्ताही करोनाच्या पार्श्वभूमीवरही आमचा हा ग्राहक पेठ व्यवस्थित भरवण्यात आली होती आणि तिथेही उत्साहवर्धक वातावरणामध्ये सगळ्यांना हा एक मदतीचा हात म्हणा किंवा एक नैराश्य त्यांना जे आलं होतं त्याच्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी मदत झाली. महिलांसाठी हे उपक्रम घेण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हाच प्रत्येक वयोगटाचा विचार करताना एक नॉर्मली 3 वर्षापासून 15 वर्ष वयोगटापर्यंत ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही करता येईल का, तर तेव्हाच घराघरामध्ये TV सुरू झाले होते. सर्व विद्यार्थी सुट्टी लागली की TV समोर बसून कार्टून बघण्याच्या पलीकडे काही करत नव्हते, फिजिकल ॲक्टिव्हिटीज होत नव्हत्या. त्यामुळे जवळपास 2000च्या सुमारासच आम्ही असं ठरवलं की आपण ह्यांच्यासाठी मैदानी काहीतरी उपक्रम घेऊया. तर रोज संध्याकाळी 5 ते 7 ह्या वेळामध्ये आमच्या मोठ्या गार्डनमध्ये आम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी एक समर कॅम्प आयोजित करण्याचं ठरवलं. साधारणपणे एप्रिल मे एंडपर्यंत म्हणजे 2 महिने हा समर कॅम्प आम्ही घेतो. त्याच्यामध्ये साधारण 200 ते 250 विद्यार्थी असतात. अनेक टीचर्स तिथे वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतात जे नॉर्मली शाळांमधून नाही होत, खास करून ड्रॉइंग, डान्सिंग, वारली चित्रकला किंवा पॉटरीज, आणि त्यांना एक सर्व वयोगटांमधून एकमेकांशी कसं सांभाळून राहायचं, एकमेकांची जबाबदारी कशी घ्यायची, कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येक कुटुंबामध्ये एकच किंवा दोनच असे अशी मुलं असतात, तर मग ते एकत्र येऊन एकमेकांमध्ये कसं राहायचं हे छान पद्धतीने तिथे त्यांना शिकवलं जातं. संस्कार वर्ग घेतले जातात, प्राण्यांना बोलवून प्राण्यांविषयी पण त्यांना माहिती दिली जाते. भाऊला भाऊलीचं लग्न अशा ट्रॅडिशनल ज्या गोष्टी आता काळाच्या पलीकडे गेलेल्या आहेत, भोंडला, ह्या सगळ्यांचं तिथे शिक्षण दिलं जातं आणि खूप विद्यार्थी ते एन्जॉय करतात. त्यामुळे अगदी लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ऑक्युपाय करून काही काही उपक्रम करण्याचं आमच्या मंडळाने ठरवलेलं होतं. मॅम, आपल्या काही सामाजिक फाउंडेशन आहेत का की ज्या अंतर्गत अनेक काही उपक्रम देखील तुम्ही राबवत असाल, तर याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. आमच्या सामाजिक फाउंडेशनचं नाव मिनल फाउंडेशन आहे. जेव्हा हे मंडळ वगैरे महिला मंडळ सुरू झालं त्याच्या अंतर्गत अनेक उपक्रम सुरू झाले, ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असतानाच 7 वर्षापूर्वी माझी मोठी बहीण जी हे सर्व उपक्रम व्यवस्थितरित्या राबवत होती तिचं अचानक निधन झालं, आणि त्याच्यानंतर हे पुढे चालू ठेवायचं की नाही आणि ते आमच्याच्यानी होईल की नाही हा प्रश्न होता. पण तेव्हा पुन्हा हितेंद्रजी ठाकूर यांनी आम्हाला पूर्ण आमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की जे काही तुम्हाला सामाजिक कार्य तुमचं आहे ते तसंच चालू ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे चालू ठेवलं आणि मिनल फाउंडेशनची निर्मिती केली. या मिनल फाउंडेशन अंतर्गत हे सर्व उपक्रम तर चालू आहेतच, प्लस आम्ही गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांचा कुठेही शैक्षणिक ह्याच्यामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी घेतोय. रामकृष्ण मिशनतर्फे चालू असणारी शाळा, त्यांच्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, आणि जिथे जिथे मागणी होते तिथे तिथे त्या वस्तू पुरवण्याचा प्रयत्न करतोय, खास करून मुलींच्या शिक्षणासाठी. तसेच फी माफी, काही गरजू शाळांना लागणाऱ्या वस्तू हे पुरवण्याचं काम फाउंडेशनतर्फे चालू आहे. बरेचसे उपक्रम आहेत, आता ते कशा पद्धतीने पुढे जातील त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम चालू आहे. आत्ताच्या युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आत्ताच्या युवकांना सल्लापेक्षा आत्ताचा युवक एवढा
प्रगत सिच्युएशनमध्ये सर्व गोष्टी शिकत आहेत की आमच्या जनरेशनला त्यांच्याकडून सल्ले घेण्याची वेळ आलेली आहे. फक्त एकाच बाबतीमध्ये ते पाठी दिसत आहेत मला, ते म्हणजे त्यांना स्ट्रगल हा माहिती नाही आहे. त्यांना आज प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात मिळते आहे, किंबहुना आजचे पालक त्यांना प्रत्येक गोष्ट कशी मिळेल याच्यावर भर देतात. तर युवकांपेक्षा पालकांना माझं सांगणं राहील की जरा त्यांना कुठेतरी कमी भासू दे कुठल्या तरी गोष्टींची, नाहीची सवय लागू देत. आणि युवकांना हे सांगेन की स्ट्रगल केल्यानंतर तिथे फेल्युअर हा आलाच पाहिजे. जर फेल्युअर आला तर तुम्ही नव्या दमाने उठून त्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे. कारण आमच्या वेळेसच्या परिस्थिती खूप वेगळ्या होत्या. आम्हाला स्काय इज द लिमिट नव्हता. ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप खडतर मार्गांचा वापर करायला लागायचा. आणि तुमच्यासाठी आज पर्याय भरपूर आहेत, हा पर्याय नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आमच्या वेळेस ते नव्हते. तर युवकांना सांगणं हेच आहे की ह्या बाजूनी नाही जाऊ शकत आहे आपण पुढे, तर लगेच दुसरी बाजू तुमच्यासाठी ओपन आहे, तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. थांबू नका, प्रयत्न थांबू नका. सर्व गोष्टी तुमच्या हाताशी आहेत, त्याचा वापर करून तुम्ही पुढे जा. नैराश्य अजिबात येऊन देऊ नका, कारण नवीन डिजिटल युगामध्ये आज पर्याय अनेक आहेत. तुम्हाला एका ठिकाणी सक्सेस नाही मिळालं, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जरूर सक्सेस मिळवू शकाल. आणि तुम्ही इंटेलिजंट, आधीच्या जनरेशनपेक्षा खूप जास्त इंटेलिजंट आहात, त्यामुळे सल्ला देण्यापेक्षा स्वतःचा सल्ला माना. मॅम, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, युवांगणला दिला, तर याबद्दल युवांगण टीम आपले खूप खूप आभार मानते. युवांगणचे आभार मानते आणि तुम्हालाही शुभेच्छा.